अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी अंबरनाथमध्ये संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा जीवनगौरव पुरस्कारानं तर ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचा कारकीर्द गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला अंबरनाथकरांनी मोठी गर्दी केली होती. अंबरनाथमध्ये माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि अंबर भरारी संस्था यांच्या वतीनं हा फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. या फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट कलाकार, बालकलाकार, नवोदित कलाकार, गायक, संगीतकार, नेपथ्यकार, संकलक, कॅमेरामन असे विविध पुरस्कार देण्यात आले. सोबतच ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सावरकर हे या कार्यक्रमाला सपत्नीक उपस्थित होते. त्यांच्या लग्नाचा आज 62वा वाढदिवससुद्धा होता. या निमित्ताने पुरस्कार सोहळ्यातच केक कापण्यात आला. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात जीवनगौरव पुरस्कार मिळणं ही मोठी बाब असून याचा मला आनंद असल्याचं यावेळी जयंत सावरकर यांनी सांगितलं. काय जीवनगौरव पुरस्कार या वयात मिळणं हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आयुष्यभर केलेल्या कष्टांचं प्रेक्षकांनी चीज केलं आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवलसारख्या संस्थेनं हा जो माझा गौरव केला त्यांना खूप आनंद झाला. आयुष्याच्या अखेरच्या पर्वामध्ये सुद्धा असे आनंददायी क्षण आपल्या आयुष्यात येत असतात याची पुन्हा एकदा खात्री पटली. पुन्हा अंबर भरारीचे मी आभार मानतो आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे. यानंतर ज्येष्ठ गायक श्रीधर फडके आणि तब्बल 111 कलाकृतीचं दिग्दर्शन करणारे ख्यातनाम दिग्दर्शक कुमार सोहोणे या दोघांना कारकीर्द पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अंबरनाथसारख्या प्राचीन शहरात येऊन माझा सन्मान होणं ही माझ्यासाठी खूप मोठी बाब असल्याचं यावेळी श्रीधर फडके यांनी सांगितलं. मला अतिशय आनंद झाला आहे की अंबरनाथसारख्या प्राचीन नगरीमध्ये जिथे 1200 वर्ष जुनं शिवमंदिर आहे तिथे त्या नगरीत मला पुरस्कार मिळाला आहे अंबर भरारी आणि अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलतर्फे. तर मला खरंच आनंद वाटतो. म्हणजे मी काय जे काय थोडंफार काम केलेलं आहे गाण्याचं त्याचं कुठेतरी ॲप्रिशिएशन होतं आहे हे बघून मला आनंद वाटला. अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलचं यंदाचं सलग 8वं वर्ष होतं. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या वतीनं या फिल्म फेस्टिवलचं आयोजन तर चित्रपट दिग्दर्शक महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून या महोत्सवाचं नियोजन केलं जातं. या दोघांनीही यंदाच्या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलंय. गेल्या 8 वर्षापासून सातत्याने करोना काळ असून सुद्धा आम्ही मास्क लावून हा कार्यक्रम अविरत असा सादर करतोय. आम्ही हे 8वं वर्ष आमचं अंबरनाथ फिल्म फेस्टिवलचं. याचं वैशिष्ट्य म्हणजे जे दिग्गज आहेत ते आज इथे अंबरनाथमध्ये आलेले होते. पूर्ण सिनेसृष्टीचे आजी माजी युवा तरुण सर्वांचा ज्यामध्ये अगदी हिरिरीने सहभाग होता याच्यामध्ये. नाही माझा खूप चांगला अनुभव आहे कारण मी एक छोटीशी संकल्पना घेऊन गेलो होतो सुनीलजींकडे आणि त्यांनी तात्काळ आमची फक्त 5 दिवसाची ओळख होती आणि 5 दिवसाच्या ओळखीवर त्यांनी विश्वास दर्शवला आणि कार्यक्रमाला सुरुवात करा असं सांगितलं आणि पहिला महोत्सव 22 दिवसात संपन्न झाला आणि असं करता करता 8 वर्ष आपण इथे कार्यक्रम करतोय आणि वर्षागणिक आपलं व्याप्ती वाढत चाललेली आहे महोत्सवाची. अंबरनाथच्या गावदेवी मैदानात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यासह अनेक कलाकार तज्ज्ञ उपस्थित होते तर अंबरनाथकरांनीही या सोहळ्याला मोठी उपस्थिती लावली होती. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.